नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पालीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पेण पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वस्तीतील घरे, दुकाने, गोडाऊनमधून रोख रक्कम आणि सामान चोरट्यांनी चोरले आहे. तसेच एका बिअर शॉपमधून दारू आणि पैसेही लंपास केलेत. ही सर्व घटना शुक्रवारी सायंकाळी ते शनिवार सकाळच्या दरम्यान घडली आहे. चोरांनी एका रात्री 4 ठिकाणी चोरी केल्याने नागरिक धास्तावले आहेत. या चोरांना पकडण्याचे मोठे आवाहन पाली पोलिसांकडे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायन पनवेल महामार्गावर एका टेम्पोने रविवारी पेट घेतला. मुंबईच्या दिशेने जात असताना कामोठे पुलाजवळ माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला रविवारी अचानकपणे आग लागली. या आगीमुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन आग विझवली. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. कोरोनामुळे रेल्वेमधील बंद करण्यात आलेली जेवणाची सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. या मागणीची सकारात्मक दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने जेवणाची सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून आजपासून पॅन्ट्री कारसह शिजवलेल्या अन्नाची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहे. कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या सहज निसर्गशाळेतील शिक्षिका बनल्या आहेत. सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने महड येथे वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सहज निसर्गशाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेला कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी रविवारी भेट देऊन विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाचे धडे दिले आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन आणि विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं. यावेळी खोपोलीतील फाईन फोटो स्टुडिओचे मुख्तार शेख यांनी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रासाठी मोफत फोटो काढून दिले. या कार्यक्रमात सुवर्णा पत्की यांनी लहान वयातच मुलांना स्पर्शाचे ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याचे सांगत सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना बळ दिलं पाहिजे असं आवाहन केलं. गरजूंना आपत्ती काळात सेवा देणाऱ्या जनकल्याण समितीचे नेरळ येथे केंद्र सुरू झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीमार्फत गेली 49 वर्षापासून राज्यातील गरीब गरजूंसाठी आपत्तीमध्ये सेवा कार्य करण्यात येत आहे. या समितीच्या वतीने नेरळमध्ये नव्याने रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे डॉक्टर अश्विनी कर्वे यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. हे केंद्र रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आधार केंद्र बनेल असा विश्वास डॉक्टर कर्वे यांनी उद्घाटनवेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला जनकल्याण समितीचे आनंद राऊळ, संतोष देशमुख, जिल्हा कोषाध्यक्ष संजीव दातार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वर्गीय लता मंगेशकर आणि रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खोपोली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीरेश्वर व्यवसायी प्रभात शाखेच्या वतीने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि दिवंगत अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहित कुलकर्णी यांनी लता दिदी आणि रमेश देव यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. तसेच तेजस जोशी यांनी लता दिदींचे गाणे सादर करून आदरांजली वाहिली. कार्यवाह दीपक कुवळेकर, सहकार्यवाह अभिषेक नागर, माजी तालुका संघचालक राकेश त्रिपाठक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांची पावले पर्यटन क्षेत्राकडे वळत आहेत. ताफ्यामुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरलेले दिसत आहे. पर्यटकांच्या येण्याने स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुरुड आणि काशीत समुद्रकिनारी शनिवारी आणि रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती.
गेल्या 2 दिवसात 25,000+ अधिक पर्यटकांनी या ठिकाणांना भेट दिली. तसेच फणसाड अभयारण्यसुद्धा पर्यटकांसाठी खुले झाल्याने येणाऱ्या काळात यापेक्षा अधिक पर्यटक या पर्यटन स्थळांना भेट देतील असे संकेत मिळत आहेत. विलगीकरणासाठी गेल्या 3 महिन्यांपासून एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने मुरुड तालुक्यातील प्रवाशी वाहतूक सेवा बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात मुरुड शहर संघर्ष समितीने मुरुड आगाराचे व्यवस्थापक सुनील वाघचौरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी पर्यायी चालक वाहकांची विभागीय कार्यालयाकडे मागणी केली आहे. तसेच प्रवाशी सेवा त्वरित सुरू करावी अशी ही मागणी केली आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विरकुड, उदय चौलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दासगावजवळ रविवारी पहाटे एका स्कॉर्पिओचा अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या 25 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाडमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील सत्तेत एकत्र नांदत असले तरी रायगड जिल्ह्यात मात्र या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे आक्रमक झाले होते. मात्र राष्ट्रवादी पक्षाने भरत गोगावले यांनाच बदलण्याची वेळ आली असल्याचा पलटवार केला आहे. दोन्ही पक्षांकडून सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरू झाला आहे. हा वाद आता चिघळत आहे. हा वाद रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही अशी चर्चा केली जात आहे. श्रमजीवी जनतेचे नेते आणि उरणचे भाग्यविधाते स्वर्गीय तुकाराम हरिवाजेकर यांचे 41वी पुण्यतिथी मंगळवारी आहे. त्यानिमित्त उरण शहरातील कोटनाका येथे पेठा मिठागर कामगार संघटनेच्या कार्यालयात सकाळी 10 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये राजपाल नाका ते राघोबा मंदिर या मार्गावरील तुकाराम हरिवाजेकर या नामफलकाचं अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नवी मुंबई परिवहन सेवेची नवी मुंबई ते डोंबिवली अशी सेवा देणारी बस रविवारी सकाळी मानपाडा येथे जळून खाक झाली. ब्रेकडाऊन झाल्याने ही बस रस्त्याकडेला उभी करून तिची दुरुस्ती केली जात होती. त्या दरम्यान बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसला आग लागली. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने अग्निशमन दल वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही असे विधान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या विरोधात अण्णा हजारे आजपासून उपोषण करणार होते. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. रविवारी झालेल्या ग्रामसभेत वय लक्षात घेऊन उपोषण करू नये असे आवाहन ग्रामस्थांनी केले होते. त्यानुसार अण्णांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे. असे निर्णय घेताना सरकारने जनतेच्या भूमिका जाणून घेणे गरजेचे असून तसे न झाल्यास याला लोकशाही कसे म्हणता येईल ही हुकूमशाहीच असल्याचे मत अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान शौर्य 350 वर्षांनंतरही जनतेच्या मनात कायम आहे. शिवरायांच्या याच रोमहर्षक थरारक शस्त्रास्त्र आणि युद्धकलेची माहिती तरुण आणि लहानग्यांना मिळावी आणि या स्वरक्षणाचे धडे मिळावे यासाठी रायगड जिल्ह्यात विविध संस्था शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि युद्धकलेची जोपासना करत आहेत. त्यासाठी प्रात्यक्षिके दाखवण्याबरोबर प्रशिक्षण देखील या संस्थेमार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुण आणि लहान मुले ही कला अंगीकारत आहेत.
कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांना माघी गणेशोत्सवानिमित्त ब्रह्मगुरु फाउंडेशनने ब्लँकेटचे वाटप केले आहे. समाजातील आदिवासी बांधवांना अनेक सुखसुविधा मिळाव्या हा मुख्य उद्देश हाती घेऊन ही संस्था काम करत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांचे थंडीपासून रक्षण होण्यासाठी संस्थेमार्फत 200 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी ब्रह्मगुरु फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत शिंदे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.